घर घेणाऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी आहे. सिडकोतर्फे गुढीपाडव्याला घरांची लॉटरी काढण्यात येणार आहे. नवी मुंबईतील खारघर, घणसोली, कळंबोली, तळोजा आणि द्रोणागिरी इथल्या घरांसाठी ही लॉटरी असेल. मंत्रिमंडळ बैठकीनंतर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंनी ही माहिती दिली आहे. मध्यम आणि उच्च उत्पन्न गटासाठी या सदनिका असतील. इच्छुकांना 2 एप्रिलपासून सिडकोच्या संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरता येणार आहे. मुंबईतील मेट्रो 2A आणि मेट्रो 7 तिकीट दर 10 ते 50 रुपयांच्या दरम्यान असतील असं MMRDA जाहीर केलंय. गुढीपाडव्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या 2 मेट्रो मार्गांना हिरवा झेंडा दाखवण्यात आला येणार आहे. दहिसर पूर्व ते डहाणूकर वाडी हा मेट्रो 2A मार्ग आहे, तर आरे ते दहिसर पूर्व मेट्रो 7 मार्ग आहे. सुरुवातीला नव्या मार्गांवर 6 ते 10 PM 150 फेऱ्या धावतील. पॅन कार्ड आधारशी लिंक तुम्ही जर केलं नसेल तर आत्ताच करून घ्या, अन्यथा 500 रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. पॅन आधारला लिंक करण्यासाठी फक्त काही तास शिल्लक राहिले. रात्री 12 वाजेपर्यंत पॅन आणि आधार लिंक करता येणार आहे. 2017 पॅन आधार लिंक करण्याची प्रक्रिया सुरू झाली, तेव्हापासून अनेकदा ही कालमर्यादा वाढवण्यात आली आहे. आता मात्र ही डेडलाईन वाढवली जाण्याची शक्यता कमी आहे. पॅन आधारशी जोडलं नाही तर बँक व्यवहारांवर परिणाम होणार आहे. बँक खात्याला आधार लिंक असेल केवळ अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावर पीएम किसान निधी जमा होणार आहे. आतापर्यंत लाभार्थीला त्याच्या बँक खात्यात किंवा आधार लिंक बँक खात्यात अनुदान जमा करण्याचा ऑप्शन होता, मात्र आता तो बंद करण्यात आला आहे. अजूनही सुमारे 2.79 लाख लाभार्थ्यांनी आधार दिलेला नाही किंवा त्यांनी दिलेल्या आधार क्रमांकामध्ये त्रुटी असल्यानं ते प्रमाणित होऊ शकलेलं नाही. नाशिक जिल्ह्यातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखा आज रात्री 12 वाजेपर्यंत ट्रेझरीसह सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. त्यामुळे शासकीय यंत्रणांची गैरसोय टाळण्यास मदत होणार आहे. शासकीय कार्यालयांमध्ये मार्च एंडिंगची लगबग सुरू असते, त्यामुळे जिल्ह्यातील ट्रेझरी शाखेसह स्टेट बँकेच्या अन्य शाखा मार्च एंडिंगला रात्री 12 पर्यंत खुल्या राहणार आहेत. एप्रिल महिन्यात देशाच्या बहुतांश भागात तीव्र उन्हाळा असणार आहे. संपूर्ण महिन्यात देशभरात तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे, त्यामुळे अंगाची लाही होणार आहे. यंदाचा मान्सून सामान्य राहील. सरासरीच्या 89 ते 113% पाऊस पडण्याचा अंदाज आहे. केंद्रीय हवामान विभागानं ही माहिती दिली आहे. वाढत्या तापमानाचा फटका आता गंगेलाही बसू लागलाय. वाढत्या उष्णतेमुळे गंगेचं पात्र आटू लागलंय. वाराणसीमध्ये गंगेच्या पात्रात वाळूच्या टेकड्या दिसू लागल्या. गंगेचा प्रवाह कमी झालाय, तसंच गाळाचं प्रमाण देखील वाढलंय, त्यामुळे शास्त्रज्ञांची चिंता देखील वाढली आहे. वाराणसीमध्ये सध्या तापमान 41 अंशांवर पोहोचलंय. उन्हाळ्यात प्राण्यांच्याही जीवाची लाही होतीये, त्यामुळेच नागपुरातल्या महाराज बागेत प्राण्यांसाठी कूलरची व्यवस्था करण्यात आली आहे. प्राण्यांच्या अंगावर दिवसातनं 3 पाण्याचे फवारे मारले जात आहेत, त्यांना उन्हाचा त्रास होऊ नये याची काळजी घेतली जाते. महाराज बागेत सुमारे 350 पशुपक्षी आहेत. उन्हाचा पारा वाढत असल्यानं कलिंगड आणि टरबूजाची मागणी देखील वाढत असल्याचं दिसतंय. यामुळे सध्या नवी मुंबईमधील APMC मार्केटमध्ये रोज 70 ते 80 ट्रक कलिंगडाची आवक होतीये. शेतकऱ्यांना दरही चांगला मिळत असल्यानं त्यांनीही समाधान व्यक्त केलंय. सलमान खानची अंतरिम दिलासा याचिका मुंबई सत्र न्यायालयानं फेटाळली. सलमानच्या पनवेलमधल्या फार्म हाऊस शेजारी राहणाऱ्या अनिवासी भारतीय केतन कक्कर यांच्या विरोधात त्यानं याचिका केली होती. पनवेलच्या फार्म हाऊसबाबत कक्कर यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्ट हटवण्याबाबतची ही याचिका होती. सलमाननं अवैधरित्या बांधकाम आणि अतिक्रमण केल्याची कक्कर यांची तक्रार आहे. औरंगाबादच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात PhD खंडणी मागितल्याची ऑडिओ क्लिप प्रकरणी प्राध्यापक भणंगेंचं निलंबन करण्यात आलं. प्राध्यापक भणंगेंनी विद्यार्थिनीकडून संशोधनासाठी 25,000 रुपये मागितले, तसंच वायवा परीक्षेसाठी गाईडला 25,000 मागणी केल्याचं ऑडिओ क्लिपमधनं व्हायरल झालंय. याबाबतची बातमी Zee24 दाखवल्यानंतर विद्यापीठ प्रशासनानं कारवाई केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचे वकील सतीश उके यांना ईडीनं ताब्यात घेतलंय. आज सकाळीच ईडीच्या अधिकाऱ्यांनी उके यांच्या नागपुरातील पार्वतीनगरातील घरी छापेमारी सुरू केली. महत्वाच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. जवळपास 5 तास चौकशीनंतर ईडीनं सतीश उके यांना त्यांचा भाऊ प्रदीप यांच्यासह ताब्यात घेतलंय. ईडीच्या अटकेत असलेल्या नवाब मलिकांच्या अडचणीत वाढ होणार आहे. ईडीचे अधिकारी मलिकांच्या नाशिकमधील प्रॉपर्टीचं मूल्यमापन करण्यासाठी पोहोचलेत. नाशिक इथं भंगार खरेदी विक्रीच्या व्यवसायाशी संबंधित नवाब मलिक यांचे व्यवसाय जोडलेले आहेत. त्या अनुषंगानं नवाब मलिक यांच्या प्रॉपर्टीचं मूल्यांकन करण्यासाठी अधिकारी नाशिकमध्ये पोहोचलेत. बातमी राजस्थानमधून.
सरिस्का आगी प्रकरणी वनाधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलंय. राजस्थानच्या सरिस्कामधील आग वनाधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळेच पसरल्याचं स्पष्ट झालं. आगीकडे दुर्लक्ष करून वनाधिकाऱ्यानं सचिन तेंडुलकरची पत्नी अंजली यांना जंगल सफारी घडवली. त्यांच्या गाडीचं स्वतः ड्रायव्हिंगही केलं होतं. आतापर्यंत 700 हेक्टरहून अधिक जंगल आगीच्या भक्षस्थानी पडलं. अमरनाथमध्ये दुकानात हंडा कळशी विकत घेण्याच्या निमित्तानं येऊन एका चोरानं गॅस सिलेंडर चोरून नेलाय. मातोश्री नगर भागात विजय मेटल मार्ट या दुकानात चोरी करण्यात आली. दुकानदार नवीन हंडा कळशी आणण्यासाठी आत गेल्यावर चोरानं दुकानातला 5 किलोचा एक छोटा गॅस सिलेंडर उचलून पोबारा केला. ही घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली आहे. निवृत्ती सोहळ्याची तयारी सुरू असतानाच धुळे जिल्ह्यातील शिरपूरमधील BDOला 5,000 रुपयांची लाच घेत असताना रंगेहात अटक करण्यात आली आहे. शिक्षकाची GPF ची रक्कम अदा करण्यासाठी BDO यशवंत शिंदे यांनी लाचेची मागणी केल्याचा आरोप करण्यात आलाय. निवृत्ती सोहळ्याच्या 2 तास आधी SCB ने लाच घेताना त्याला अटक केली आहे. उल्हासनगरात गुन्हे शाखेनं स्मार्ट मोबाईल शॉपी दुकानावर धाड टाकत 4 मॅच बुकींना अटक केली आहे. हे बुकी IPL च्या कोलकाता आणि बेंगलोरू या 2 संघांच्या सामन्यावर सट्टा लावत होते. त्यांच्याकडनं 10 मोबाईल, 1 लॅपटॉप, 2 डायरी, 1 TV तसंच 30,000 रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली. अखेर माजी मंत्री आणि भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी थकित वीज बिल भरलंय. वीज बिल न भरल्यानं मीटर घेऊन जाण्यासाठी आलेल्या महावितरणाच्या अभियंत्याला लोणीकरांनी शिवीगाळ केली होती. ही शिवीगाळ व्हायरल झाली. अखेर दोन्ही मीटरची थकबाकी 67,000 आणि 3,21,000 एवढं बिल त्यांनी जमा केलं. माजी मंत्री बबनराव लोणीकरांच्या औरंगाबादमधल्या घरावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी शेण फेकलंय. लोणीकर यांनी वीज बिल थकवलं होतं. त्यानंतर वीज तोडायला आलेल्या अधिकाऱ्याला शिवीगाळ केली होती. याचा निषेध म्हणून काँग्रेस कार्यकर्त्यांनी लोणीकर यांच्या घरावर शेण फेकलंय. नागपुरात शहर बस सेवेतल्या आपली बसला आग लागली. सकाळी बसला आग लागली. प्रवासी तातडीनं बसमधून उतरले. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. सुदैवानं जीवितहानी टळली आहे, पण बस पूर्णपणे जळून खाक झाली. पुणे शहरातील धानोरी परिसरात शनिवारी दुपारी 1 च्या सुमारास ओला S1 इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागली. त्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. स्कूटर रस्त्याच्या कडेला उभी असताना अचानक त्यातून धूर निघाला. ओला कंपनीनंही या बातमीला दुजोरा दिलाय. गाडीनं कोणत्या कारणानं पेट घेतला हे समजू शकलेलं नाही. नाशिकच्या करन्सी नोट प्रेसच्या परिसरात आग लागली. करन्सी नोट प्रेसच्या मागच्या पटांगणातील गवताला आग लागली. धुराचे लोट निघत असल्यानं परिसरात घबराट निर्माण झाली होती. आग विझवण्याचे अग्निशमक दलाचे प्रयत्न देखील सुरू झाले. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले. भुजबळ सिन्नर तालुक्यातील डुबेरे गावातल्या कार्यक्रमातून परतत होते तेव्हा नाशिक पुणे महामार्गावर कार आणि दुचाकीचा अपघात झाला. भुजबळांनी तातडीनं आपले काही कर्मचारी आणि पोलिसांसह 1 गाडी दिली आणि जखमींना वेळेत रुग्णालयात पोहोचवण्याची व्यवस्थाही केली. नगरच्या शनिशिंगणापूर रस्त्यावर उंबरे शिवारात कार आणि रिक्षाचा भीषण अपघात झाला. यात 5 ते 6 जण गंभीर जखमी झाले.